राजकारणात कधी काय होईल याची शाश्वती नसते. दादरमध्ये आज हेच दिसून आलं. शिवसेना नेते मनोहर जोशी आणि सदा सरवणकर यांचं हार्डवेअर सर्वांनाच माहीत आहे, पण मधल्या काळात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आणि माहीमधील शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकरांना निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मनोहर जोशींना बोलवावं लागलं. यावेळी सरवणकरांनी सरांचा आशीर्वादही घेतला. 5 वर्षांपूर्वी मनोहर जोशींच्या घरावर चाल करून गेलेले कार्यकर्ते हे सदा सरवणकर यांचेच आणि वर्षभरापूर्वी दसरा मेळाव्यात स्टेजवर आलेल्या मनोहर जोशींविरोधात घोषणा देणारे कार्यकर्तेही सरवणकरांचेच असल्याची चर्चा होती. मात्र हे आताचं चित्र पाहून राजकारणात कुणीही कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो हे खरं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.